नेवर बेंड युअर हेड ऑलवेज होल्ड इट हाय असं म्हणत या रयतेला या समाजाला या महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना आणि एकंदरीतच या भूमंडळावरती सर्व मानव समाजाला स्वाभिमानानं जगायला शिकवणारा असा हा लोककल्याणकारी राजा म्हणूनच या छत्रपती शिवरायांना आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा करतो आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जो शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सन्मान्य राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर उभा केलेला हा लढा शिवछत्रपतींच्या आशीर्वादानं असाच तेवत राहो आणि शेतकऱ्यांसाठी लढण्याची प्रेरणा आमच्यासारख्या मावळ्यांना मिळो. शेतकऱ्यांकडून वसुलीसाठी तगादा लावू नका, त्याची ऐपत झाल्यावरच वसुली करा. आज आम्ही पाहतोय की रोज 5-10 प्रकरणं स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे येत आहेत की खासगी बँकांचे जप्ते आमच्याकडे आलेले आहेत, बँकांनी पिळवणूक सुरू केलेली आहे, लोकांच्या अडचणी ऐकायला सरकार तयार नाही. आणि मग अशा वेळी फक्त जयंत्या साजरा करणं, मोठमोठे बॅनर लावणं, पोस्टर लावणं हे कितपत योग्य आहे मित्रांनो. ज्या छत्रपतींनी शेतकऱ्याच्या भाजीच्या देठावरही मन दाखवू नका असा आपल्या महसूल गोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांना ज्यावेळेस तंबी दिलेली असताना आज मात्र शेतीची अवस्था फार बिकट झालेली आहे. कारण आज बांधावरची काडी देखील शेतकऱ्याच्या सुरक्षित राहिली नाही. आज आपण पाहतोय की कांद्यासारख्या पदार्थावर ज्यावेळेस निर्यात बंदी लादली जाते, 40% त्याच्यावर निर्यात शुल्क लागलं जातं, अन्नधान्याचा जो काही मोबदला आहे तो मिळू शकत नाही. जाकुनिया मढे करीती पेरणी, कुणबियाचे वाणी लवलाहो. एखाद्या शेतकऱ्याच्या घरामध्ये जर एखादा मृत्यू झाला तर ते मढे देखील झाकून ठेवायचं, परंतु त्याचं जे आद्य कर्तव्य आहे ते म्हणजे या काळ्या आईची ओटी भरणं, त्याचं भरण पोषण करण्यासाठी जी माय माऊली ही काळी आई आपल्याला मदत करते, त्या काळ्या आईच्या ओटी भरण्यासाठी पहिल्यांदा ते मढ झाकून देखील तो शेतकरी त्या ठिकाणी जात होता. यावरूनच त्या काळात शेतीचं किती महत्व होतं हे आपल्याला लक्षात येतं. छत्रपतींनी स्वराज्यामध्ये सर्वप्रथम 3 वेळा जमिनीची मोजणी केली आणि त्या जमिनीची प्रतवारी करून त्या जमिनीत बागायती जमीन किती आहे, जिरायती जमीन किती आहे, जर ठराविक जमीन बागायती असेल तर तिचा जो काही कर असेल, महसूल असेल, तो त्यांनी रोख स्वरूपात स्वीकारायला सुरुवात केली. जी जिरायती जमीन आहे ती मालाच्या स्वरूपात, एवढं जनकल्याण स्वरूपाचा असणारा त्यांची जी काही ऍग्रिकल्चर पॉलिसी होती. 1670 दुष्काळ पडला, महाराजांनी फरमान काढले, गावागावांमध्ये जावा, ज्या शेतकऱ्यांची बैलजोडी दगावली त्यांना बैलजोडी द्या, एखाद्याला खायला अन्न नसेल तर खंडी 2 खंडी धान्य द्या, त्यासाठी आपल्या तिजोरीवर 1,00,000-2 लाखाचा बोजा पडला तरी चालेल, पण या स्वराज्यामध्ये एकही माणूस उपाशी राहता कामा नये, चाऱ्याविना एखादं जनावर दगावता कामा नये. आज मात्र दुष्काळ सदृश परिस्थिती असताना सरकार कुठल्या योजना शेतकऱ्यासाठी राबवते हे प्रत्येक शेतकऱ्यानं थोडंसं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. इमाने इतबारे स्वामी कार्य करावं अशी तू शपथ वाहिली आहेस, त्यानुसार शेतकऱ्याच्या भाजीच्या देठावरही मन न दाखवता रास्तपणे व योग्यपणे वागावे. रयतेचा वाटा रयतेला मिळेल आणि महसूल आपल्याला मिळेल असेच वागावे. रयतेवर काडीचाही जुलूम झाल्यास आम्ही तुझ्यावर राजी नाही हे नीट समजावे. यावरूनच शिवछत्रपतींचं लोककल्याणकारी राज्य, रयतेचं स्वराज्य कशा पद्धतीनं होतं हे आपल्याला लक्षात येतं. शिवछत्रपतींची एक्सपोर्ट इम्पोर्ट नीती काय होती, तर छत्रपतींनी असं लिहून ठेवलेलं आहे की अतिरिक्त उत्पादन झालेला माल शेतकऱ्यांना योग्य मोबदला देऊन खरेदी करा, त्याची साठवणूक करा आणि परमुलकात नेऊन विका. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून तेल वातींचे दिवे विझवून झोपा, कारण जर रात्री उंदीर ती वात घेऊन पळाला तर धान्याची कोठारं जळण्याची शक्यता आहे, शेतकऱ्याच्या शेतीमध्ये आग लागण्याची शक्यता आहे. इतकी बारकाव्यानं मायक्रो लेवलची जाऊन धोरणं छत्रपतींनी आपल्या स्वराज्यामध्ये राबवली. या भूमंडळावरती 0% व्याजदरानं सर्वप्रथम शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देणारा असा लोककल्याणकारी राजा म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराज. शेतकरी नडला अडला असेल तर त्याला तात्काळ मदत करा, कामात विलंब नको, म्हणून शिवरायांच्या राज्यात एकाही शेतकऱ्याने कधीही आत्महत्या केली नाही. आणि आत्महत्या केल्यावर मदत करण्यापेक्षा त्या शेतकऱ्याला आत्महत्या करण्यास भागच पाडू नये. प्रिकॉशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर या धोरणाप्रमाणे शिवछत्रपतींनी आपल्या स्वराज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी नीती राबवली. आणि म्हणूनच छत्रपतींची आठवणी आज आम्हाला येत असताना त्यांनी फक्त कशा लढाया केल्या, शत्रूला कसं पराभूत केलं आणि हे स्वराज्य कशा पद्धतीने वाढवलं या फक्त सनावळ्या पाठ करण्यापेक्षा खऱ्या अर्थानं त्यांनी जनतेच्या लोककल्याणकारी कशा संकल्पना राबवल्या,
शेतीच्या विकासासाठी शेतकरी टिकला पाहिजे, शेतकरी जगला पाहिजे यासाठी ज्या नीती वापरल्या त्या नीतींचा खऱ्या अर्थानं अभ्यास करणं मला वाटतं गरजेचं आहे.